नाशिक रोड परिसरातील कोविड सेंटरमध्ये 750 हून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. या ठिकाणी 23 व्हेंटिलेटर आणि 425 ऑक्सिजन नोडची सुविधा करण्यात आलेली आहे. मात्र हे नोड फक्त भिंतीची शोभा वाढवत होते. नाशिक रोड परिसरामध्ये महापालिकेच्या या नवीन रुग्णालयात 425 ऑक्सिजन नोड तयार करण्यात आले आहेत. मात्र काही ऑक्सिजन नोड फक्त भिंतीची शोभा वाढवताना दिसतात. या ठिकाणी हे नोड उपलब्ध आहेत त्या ठिकाणी तर कचरा कुंडीसारखी अवस्था बघायला मिळते. याबद्दल अधिकाऱ्यांना विचारणा केली असता अर्ध्या तासातच वॉर्ड स्वच्छ करून त्या ठिकाणी 9 बेड लावून रुग्ण दाखल करण्यासाठी तयारीही सुरू झाली. या खोल्यांमधील नोड बाबत या ठिकाणी अत्यंत घाण पसरलेली होती. जुन्या काद्या, उशा, जुने बेड, इतर साहित्य, बाटल्या, तसंच रुग्णांचे नातेवाईक जागोजागी थुंकणं, कोपऱ्यांमध्ये बाटल्यांचा खच आणि अनेकांनी या ठिकाणी लघुशंका केल्यानं प्रचंड घाण होते. या खोल्यांमध्ये नोडबाबत प्रतिनिधीनं अधिकाऱ्यांकडे विचारणा केली, मात्र तसे काहीच नाही असे सांगत अधिकाऱ्यांनी आधीच हात झटकले. मात्र त्यांना फोटो दाखवल्यानंतर अर्ध्याच तासात त्यांनी या ठिकाणी स्वच्छता करून 9 बेडची व्यवस्थाही केली. वेद न्यूज साठी स्नेह कोरेस्पॉन्डंट अनिल गुंजाळ, नाशिक रोड.